देशामध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती असताना सुद्धा महाराष्ट्राने जो कौल या देशाला दिलेला आहे तो निश्चित मागची 77 वर्षाच्या महाराष्ट्राने चांगली राजकीय संस्कृती जपली, महाराष्ट्राची अस्मिता जपली, दिल्लीपुढे कधी महाराष्ट्र झुकत नाही या संदर्भातला संदेश दिला, त्याला अनुसरून माननीय सुप्रियाताई सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हेंनी या जिल्ह्यातून मोठ्या फरकारी विजय मिळवलेला आहे, त्यामुळे पुण्यासहित राज्यातल्या सगळ्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो। माननीय सभागृहातील सुप्रियाताई सुळे, डॉक्टर अमोल कोल्हेजी यांचं पुणेकरांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो। या ठिकाणी ताईंचं अभिनंदन करत असताना या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाने आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली या देशातल्या अदृश्य शक्तीचा समाचार केलेला आहे आणि एकूणच त्यांना योग्य तो संदेश दिलाय, त्याबद्दल त्यांना वंदन करून माननीय आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी आपल्याशी संवाद साधावा अशा प्रकारची त्यांना विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांचा राज्याभिषेक आज दिन आहे, त्यांना वंदन करून आम्ही आज इथे सगळे जमलेलो आहोत। मी तमाम महाराष्ट्रातल्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदार, इंडिया आघाडीचे सगळे आमचे सहकारी, महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष, त्यातले सगळे माननीय नेते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे सगळे सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते, हा मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विजय आज आहे। हे कारण गेले वर्षभर हे आमच्यासाठीच संघर्षाचं वर्ष होतं। महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार अशी फार मोठी आव्हानं या राज्यासमोर होती। दुधाचा भाव शहरात वाढलेला आहे, ग्रामीण भागात कमी झालेला आहे। दुष्काळाची परिस्थिती अनेक ठिकाणी, छावण्यांची मागणी गेले अनेक महिने आम्ही करतोय, ते होत नाहीये। न चाऱ्याचे डेपो आहेत, ना छावण्या आहेत, ना टँकर वेळेवर ठिकाणी पोचत आहेत। त्याच्यामुळे एकीकडे तीव्र दुष्काळाची परिस्थिती, पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, शेतीच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, दुसरीकडे प्रचंड बेरोजगारी वाढते, महागाई वाढते आणि भ्रष्टाचाराचा तर काही हिशोबच राहिलेला नाही या देशात। आणि अशा परिस्थितीमध्ये हे इलेक्शन झालं आणि प्रचंड शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्याचं सुखदुःख समजून आज जे आमच्या सहकारी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जे कष्ट केले आणि ते पाहून मायबाप मतदारांनी या आईसला म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी आणि या दडपशाहीला नाकारलेलं आहे, हेच महाराष्ट्राची आणि देशाची ताकद आहे आणि संविधान अच्छा चौकटीतच राहून हा देश चालेल। दडपशाहीला, भ्रष्टाचाराला, महागाईला, बेरोजगारीला ह्या मतदारांनी नाकारलेलं आहे। त्याच्यामुळे मी तमाम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक सहकाऱ्याच्या, पदाधिकाऱ्याच्या, मतदारांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढा विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे। आणि मला विचाराल तर जबाबदारी प्रचंड वाढलेली आमच्या सगळ्यांचीच, त्याच्यामुळे आजपासून, खरं तर कालपासूनच आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत। काल इंडिया आघाडीची मीटिंग होती, त्याच्यामुळे मी दिल्लीला गेले होते, पण मतदारसंघात सगळेच आढावा घेत आहेत। उद्या सकाळी 9 वाजता रोहित दादा आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुष्काळी दौरा सुरू करतोय। मी तर कार्यकर्त्यांना विनंती केली होती की कुठलंच आपण खरं तर स्वागत नको, जेसीबी तर बिलकुलच नको। माझी सगळ्यांना विनंती आहे की हा हे जे जेसीबी आणता ह्याच्यात मला कार्यकर्त्यांची सुरक्षिततेची काळजी वाटते। आणि हे नवीन जर कल्चर आज येत आहे, फुलं उत्सवामध्ये दुष्काळी दौरा सुरू करतोय, मी तर कार्यकर्त्यांना विनंती केली होती की कुठलंच आपण खरं तर स्वागत नको, जेसीबी तर बिलकुलच नको। माझी सगळ्यांना विनंती आहे की हा हे जे जेसीबी आणता ह्याच्यात मला कार्यकर्त्यांची सुरक्षिततेची काळजी वाटते। आणि हे नवीन जर कल्चर आज येत आहे, फुलं उत्साह गुलाल हा साहजिक आहे, तो म्हणजे तुमचा अधिकार आहे, पण मला असं वाटतं हा जेसीबीचा जो नवीन कार्यक्रम आपण करतोय तो थोडा म्हणजे आपल्याला नकोच अशी विनंती करीन। आणि हा जो निधी सगळा आहे, जो आपल्याला उत्साह आहे, तो टँकर, चारा छावण्या आणि चारा डेपो मध्ये
पक्षाने खर्च करावा अशी माझी उत्सुक कार्यकर्ता म्हणजे मला तुम्हाला दुखवायचं नाहीये पण अतिशय प्रांजळपणे मी तुम्हाला विनंती करते की आपण सगळ्यांनी आजपासूनच दुष्काळी परिस्थितीत अडचणीत असलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहिलं या निवडणुकीमध्ये सर्वाधिक लीड तुम्हाला बारामती 48,000 मला असं वाटतं कोणीच काही नाकारत नाही आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादं इलेक्शन लढतो ते कुठल्या व्यक्तीच्या विरोधात मी तरी लढत नाही. माझ्यासाठी ती वैचारिक लढाई होती जे मी सातत्याने माझ्या कॅम्पेनमध्ये म्हणलं आजही माझं तेच मत आहे. माझी लढाई ही कुठल्याही व्यक्तीविरोधी नव्हती. माझी लढाई ही वैचारिक लढाई आहे. माझी लढाई बेरोजगारीच्या विरोधात आहे. माझी लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. माझी लढाई महागाईच्या विरोधात आहे. आणि ज्या पद्धतीने सरकारने या शेतकऱ्यांचं कंबरडम मोडायचं पाप या सरकारने केलेलं आहे त्या विरोधात माझी लढाई. मला असं वाटतं प्रत्येकी लोकशाही आहे. प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि एखाद्याने निर्णय घेतला असेल तर आपण त्याला शुभेच्छा द्याव्या. आणि एक मी अतिशय प्रांजळपणे तुम्हाला सांगू इच्छिते की इस देश में टॅलेंट की कमी. रोहितदादांनी एक ट्विट केलं की रात्रीच्या अंधारात काही तुमचे नेते सेटलमेंट करत असतात त्याचा शोध घेतला पाहिजे असे त्यांनी एक ट्विट सुद्धा केलेलं आहे. आता म्हणजे परवा रात्री रिझल्ट लागला. काल आम्ही इंडियाच्या मीटिंगमध्ये होतो. आज मी पहिल्यांदाच मतदारसंघात येते रिझल्ट लागल्यानंतर आणि त्याच्यानंतर आता बूथवाईज काय मतदान झालंय त्याच्यासाठी तातडीनेच उद्या परवा पक्ष बसणार आहे. त्यानंतर 9 तारखेची मीटिंग आहे, 10 तारखेची मीटिंग आहे आणि माझा आज दुपारून आणि उद्या दिवसभर दुष्काळाचा दौरा आहे. इंडियाच्या बैठकीमध्ये काय निर्णय झालेला आहे? मला असं वाटतं की एक गोष्ट आम्ही मान्य केली पाहिजे की जो मॅजिक नंबर आहे तो आमच्याकडे नाही. त्याच्यामुळे वेट अँड वॉचची भूमिका. कारण आम्हाला कुठलाही घाईघाईनी कुठलाही निर्णय घ्यायचा नाहीये. लोकांनी अर्थातच यावेळीच आम्हाला झुकतं माप दिलंय हो दिलंय आणि त्याच्यामुळे त्यांनी जी आम्हाला संधी दिली आहे त्याबद्दल मी तमाम भारतातल्या सगळ्या लोकांनी जो विश्वास इंडियाबद्दल दाखवला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते. काल मला अनेक नेत्यांना भेटायची संधी मिळाली. मी अखिलेश यादवांशी जेव्हा सविस्तर बोलले त्यांनी पूर्ण उत्तर प्रदेशचा जेव्हा आढावा दिला होता कारण आम्ही जेव्हा 3-4 महिन्यापूर्वी भेटलो होतो तेव्हा त्यांनी एक साधारण रोडमॅप आम्हाला दिला होता. सर्वे एक म्हणत होते, अखिलेशजी एक म्हणत होते, आम्ही त्यांना म्हणत होतो की असं आपण इंडिया अलायन्स म्हणून ओव्हर कॉन्फिडंट आहोत का? तर ते म्हणले नाही सुप्रिया. म्हणजे मी काल त्यांना म्हणलं बाबा मान गए उस्ताद तुमको कारण का त्यांनी सांगितलं होतं. तसंच दिदींचं झालं. दिदींच्या केसमध्ये पण भारतीय जनता पक्ष सातत्याने 25 हून जास्त आम्ही येणार असं घडलं नाही. आणि तसंच तामिळनाडू काल थिरू स्टॅलियनजी पण होते त्यांचंही आम्ही अभिनंदन केलं. त्याच्यामुळे प्रत्येक राज्यातून म्हणजे महाराष्ट्र असेल, वेस्ट बेंगॉल असेल, उत्तर प्रदेश, अनेक कर्नाटका, तेलंगणा मुख्यमंत्र्यांशी काल आमचं बोलणं झालं, राजस्थानला काल सचिन पायलटजींशी बोलणं झालं. त्यामुळे आम्ही सगळ्या देशाचा काल आढावा घेतला आणि वेट अँड वॉचच्या भूमिकेत आम्ही आहोत. कारण कालच आमची मीटिंग चालू असतानाच आमच्या आम्हाला माहिती आली की हे सगळं ते प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट ऑफ इंडियाला भेटायला जात आहेत वगैरे. ठीक आहे, बघूया ना. मी सगळ्यांचे प्रश्न घेईन. हा, नाही मला असं वाटतं इच्छा सगळ्यांचीच आहे पण होल पॉइंट इज नंबरचा सगळा एक आढावा. काल आमची फक्त एक प्राथमिक मीटिंग होती. काल आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि जर प्रेसिडेंट ऑफ इंडियाने जो सगळ्यात मोठा पक्ष आहे शेवटी या संविधानाप्रमाणे दिसतात त्याच्यामुळे जे सगळ्यात मोठा नंबरचा पक्ष आहे त्यांना पहिली संधी दिली जाईल पण आम्ही पण पूर्ण तयारीत आहोत. काय मी तुम्हाला सांगू, मी काय माझा सोशल मीडिया बघायलाच वेळ नाही मिळाला. परवा रात्री उशीर झाला आणि काल दिवसभर इंडियाची मीटिंग आणि पार्लमेंटमध्ये जाऊन पेपर वर्क खूप असतं निवडून आल्या तर मी काल दिवसभर त्याच्यातच आणि रात्री 1:30 वाजता आले आणि आज सकाळपासून याच कामात माझा फोन पण माझ्याकडे नाहीये. दादांना काय सल्ला द्या? हो, एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे. आपल्यापेक्षा वयानी कर्तृत्वानी
नात्यांनी जे मोठे असतात त्यांना आपण सल्ला द्यायचा नसतो, सल्ला घ्यायचा असतो. मला याची माहिती नाही बाबा, दुसरे के धर्म क्यू झाकू असं सांगितलं होतं, परंतु त्यांच्या वाटेला 9 जागा आहे. काय वाटते, मला याची सवय आहे. मी 10 वर्ष त्यांचं सरकार पाहिलंय असं बोलते, रोजच बोलायचे पार्लमेंटमध्ये. आणि मग म्हणतात गले की हड्डी आहे. इलेक्शन का जुमला हे तुम्ही म्हणजे मी तर इतकं जवळून पाहिलेलं इतके वर्ष. नितीश म्हणाले की त्याला सरकारच्या जबाबदारीतून मोकळं करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी माझ्याकडे. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आपण कसं सांगणार? भाजपला धडा आहे का मोठा? कारण त्यांनी जी फोडाफोडी केली अगोदर, दोन्ही मोठे पक्ष फोडले, पवार आणि ठाकरे, ज्यांचं महाराष्ट्र, ज्यांच्याशिवाय महाराष्ट्र राजकारण पूर्ण होत नाही, त्यांच्यासाठी हा लेसन आहे असं नाही मला वाटत. मला असं वाटतं की महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या लोक ह्याला थकून गेलेले आहेत. आणि इतका अन्याय या राज्यात होतोय आणि आईसचा गैरवापर सारखी म्हणजे भीती तरी दाखवायची. खरं फोडा, पक्ष फोडा आणि महागाईचा कोणीतरी विचार करा. घरी जाऊन विचारा तुम्ही, इतके दुधाचा भाव आता 2 रुपयांनी वाढलाय, सिलेंडरचा वाढला, भाजी वाढ, काय स्वस्त या देशात सांगा ना मला. डाळीचा भाव काय? बघा मी जे बोलते ना ते दरवेळी 6 महिन्यांनी खरं येतं की नाही. मी कांद्याच्या बद्दल बोलले होते की नाही, झाला की नाही कांद्याचा प्रॉब्लेम. दुधाबद्दल मी किती दिवस बोलतेय, तुमच्याशीच बोलते. त्याच्यानंतर दुष्काळाबद्दल मी बोलले होते की नाही. तुम्ही फक्त माझ्या ट्विटर हँडलचा ट्रॅक रेकॉर्ड मी तर पहिल्या दिवसापासून म्हणते, कारण का माझ्या त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. किती आमदारांचे तुम्हाला फोन आले तिकडून पवार गटाच्या गटातनं आणि किती तुम्ही शुभेच्छा इनकमिंगला फिल्टर लागणार का सरसकट? बघा शुभेच्छांना आपल्या संस्कृतीत कधीच नाही म्हणायचं. त्यामुळे एखादा प्रेमाने आपल्याला शुभेच्छा देत असेल तर आपण अतिशय विनम्रपणे त्या घ्यायच्या. मी तुम्हाला नेहमी सांगते माझं पोट खूप मोठं आहे. जर पिपाणी नसती तर आमची साताऱ्याची ही सीट आली असती आणि दिंडोरीलाही मतं घेतली. त्याच्यामुळे रडीचा डाव आहे काय? रडीचा पाटील बारामती देऊन सुट्टी वाजू सांगितली की आम्हाला शरद पवारांचा पराभव पाहिजे, परंतु असं काय झालं? काय सांगायला रामकृष्ण हरी गाजले दुपारी. राज्यामध्ये मराठा समाजाचा जो आहे तो पाहायला मिळालेला आहे. जवळपास 26 उमेदवार हे थोडक्यामध्ये विजय झालेले आहेत, त्याला मराठा समाजाचा पाठिंबा आहे असं एक बेडमधलं आपण उदाहरण पाहिलेलं आहे. तर यावर काय चिंता? मला असं वाटतं महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही तुम्ही कधीही जाऊन जर लोकांच्या बसला. महागाई हा प्रचंड मोठा विषय, बेरोजगारी प्रचंड मोठा आणि भ्रष्टाचाराला लोक कंटाळले. तुम्ही जर कधी तुम्ही पण जाऊन लोकांना भेटता, तुम्ही सर्वे करून बघा. महाराष्ट्रात फक्त बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार आणि दुष्काळाकडे केलेलं या सरकारचं प्रशासनच नाहीये या राज्यात. हे मी किती महिने तुम्हाला म्हणतात हायपोथेटिकल क्वेश्चन कशाला विचार? समजा उद्या इकडे आले तर त्यांना तुम्हाला सांगू, आता दुष्काळाशिवाय माझ्यासमोर दुसरं काहीही नाही. महाराष्ट्रातला दुष्काळ, बारामती लोकसभा मतदारसंघातला दुष्काळ हे सगळ्यात मोठं आमच्या, म्हणून आम्ही आजपासूनच त्या कामाला. मराठी झाले का सगळे? मराठी मला असं वाटतं जे बिल, महिला आरक्षणाचं बिल जे या सरकारने आणलं होतं ना स्पेशल सेशन करून, तो चेक होता, आमचं नाव होतं, सही होती, पण त्याच्यावर तारीखच नव्हती.
त्याच्याचमुळे आम्ही महिला आरक्षणाचं बिल सातत्याने मागतोय. त्यामुळे तो जो झुमला केला होता ना मागच्या सेशनमध्ये, आता ते वास्तव करावं आणि आमचं सरकार आलं तर आम्ही लगेच असतो. शहरामध्ये रवींद्र दंगेकरांच्या कॅम्पेनमध्ये तुम्ही सहभागी झाला होता, बरेच फरकाने कसं आहे. आमची सीट खूप उशिरा अनाऊन्स झाली. दंगेकरजी हे अतिशय उत्तम लोकप्रतिनिधी आहेत, की अशा गोष्टी होत असतात इलेक्शनमध्ये. आणि जे आधी तयारी करत होते त्यांना खूप जास्त वेळ मिळाला. आमचा त्या मानाने कॅन्डिडेट खूप पण त्यांनी खूप चांगली फाईट दिली आणि चांगले लोकप्रतिनिधी म्हणून ते जरूर दिल्लीला आले असते. पण दंगेकरांजींबद्दल एक मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छिते की इलेक्शन झाल्यावरही जी घटना, जी चुकीची घटना पुण्यामध्ये झाली, त्या बाबतीत ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांच्या बरोबर दंगेकरजी उभे राहिले, ही एक खूप कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे हिट अँड रनच्या केसमध्ये जर दंगेकरजी उतरले नसते तर कदाचित त्या दोन युवक आणि युवतींवर अन्याय झाला. माझ्या वाचण्यात काय आलेलं नाही, त्यांनाच प्रश्न विचारा. मला माहिती नाही आता पक्षाची मीटिंग घ्यायची, मला एक खरंच माहिती नाही तुम्ही काय. राजनीतीने ऐसा होता है. आपण मला असं वाटतं जेव्हा कल आपल्या बाजूने येतो ना, आपण थोडी विनम्रता दाखवावी. लोकांनी जी जबाबदारी दिली आहे, मला असं वाटतं ही वेळ आलेली आहे की खूप तुतुमेमे या राज्यात झालेला आहे. मी एक प्रस्ताव ठेवते की महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची जबाबदारी मी सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून घेते की महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे अनेक वर्ष सगळ्यांनी पाळलं होतं आपण सगळे मिळून पाळलं. माझ्या वहिनी या माझ्या मोठ्या वहिनी आहेत, वयानी आणि पदानी आणि नात्यांनी त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. त्याच्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आणि प्रेमच राहील. आणि वहिनी पार्थ आणि जय आणि जय आणि पार्थी मला माझ्या मुलांचा रोहित सगळ्यांना. आता आधी तर दुष्काळ ना बाबा, आधी दुष्काळात दुष्काळाची चिंता करूया. बारामतीत फार मोठा दुष्काळ सगळे हिंदी झाले का मराठी झालं का. कल इंडिया अलायंस की मीटिंग बहुत अच्छी हुई. हर नेता जो बहुत पूरी ताकत से लड़े, बहुतों की पार्टियां तोड़ी गई, घर तोड़े गए, इसके बाद भी जिस तरह हर राज्य में जो मतदार है जिस तरह हमारे साथ खड़ा रहा और कार्यकर्ता जिस तरह लड़े हैं, हम सबके लिए बहुत ये अभिमान की और आनंद की है. हमारा ये सब वातावरण मीटिंग बहुत अच्छे वातावरण में हुई और हम सब ने निर्णय लिया है. और कल जो हमारा डिसीजन था वो खड़गे जी ने कल की प्रेस में बोल दिया है. हम देखेंगे कैसे कैसे आगे आगे ये देश संविधान से चलता है. तो संविधान से प्रेसिडेंट ऑफ इंडिया जिसको पहले बुलाएंगे उसके बाद देखेंगे क्या होगा. इसके अलावा आपको लगता है कि देखिए कल ही तो रिजल्ट आया है हमारी कल ही. अच्छा देखेंगे क्या होता है. साई ड्रॉट के इश्यूज साई अभी क्या ड्रॉट के इश्यूज है. ड्रॉट के इश्यूज है.
अरे दोन चार खुर्च्या मागा. आपने कहा की बॉर्ड के इश्यू से कल से काम शुरू कर रहे हैं आप? आज से काम चालू. मेरे निर्वाचन क्षेत्र और महाराष्ट्र में बहुत सारे ऐसे जिले हैं जहाँ सूखा है, और आज से ही हम सूखे के काम पे लग रहे हैं. और मैंने सारे कार्यकर्ताओं को बड़ी विनम्रता से विनती की है कि जरूर आपकी खुशियाँ मुझे जाहिर है कि आप बहुत खुश हैं, लेकिन ये जेसीबी और ये सब न करें. और इसके अलावा वो जो खर्चा आप करना चाहते हैं उसके अलावा टैंकर ले लीजिए और पानी का टैंकर हर गांव में और बस्ती में पहुंचे. आप दौरा शुरू कर रहे हैं? मैं आज ही निर्वाचन क्षेत्र जा रही हूँ. चुनाव चुनाव के बाद हम देवेंद्र फडणवीस किसी को सलाह नहीं देती लाइफ में. मैम आप हमेशा क्रिटिकल रही है देवेंद्र फडणवीस को लेकर, उन्होंने क्रिटिकल नहीं किए भैया. जब कुछ गलत होता है, जैसे पूना में इतना बड़ा एक्सीडेंट हुआ और दो नियत बच्चों की मृत्यु हुई हुई, और जिस तरह से वो केस दबाया जा रहा था, ससून में क्या हो रहा था, ये सारी चीजें, तो मैं कभी भी व्यक्तिगत उनपे टिप्पणी न किया है, मैंने राजनीति में करूंगी. लेकिन होम मिनिस्ट्री ने जिस तरह से मिसहैंडल किया पूना की केस, भले ड्रग्स की केस हो या एक्सीडेंट की केस हो, जिस तरह से ये सारी चीजें हुई है वो बहुत शर्मनाक है. और हमें मुझे तो होम मिनिस्ट्री से ज्यादा अपेक्षा थी. महाराष्ट्र ने इस्तीफा देने का ऑफर किया है, अपना पारिवारिक भी दिखाई दिया. आपके सब पारिवारिक जितने भी सदस्य थे वो इसमें सब शामिल थे. इसके बाद क्या अजित पवार के लिए दरवाजा खुला रहेगा? पारिवारिक रिश्ते एक तरफ और हमारी राजनीति एक तरफ. मोठा भाऊ अलायन्स मध्ये सगळे समान आहोत. आम्ही सगळ्यांचा मान सन्मान करूनच राजकारण करत आलो आणि पुढे करू. कार्यकर्ते कसं आहे, प्रत्येकाने आपापलं घर केलेलं आहे, आपल्या घरात सुखानी नांदा प्रत्येकाने. मागच्या वेळी 65,000 आणि मायनस होतो, यावेळी पक्षामध्ये एवढी अडचण असली तरी 19 आलोय, म्हणजे आम्ही 40,000 कव्हर केले पक्षामध्ये. हे सगळं झालं तर म्हणजे आमचे सगळे नगरसेवक, आमचे 5-7 नगरसेवक राहिले, बाकी सगळे नगरसेवक गेले, तरी आमचा लीड आम्ही राखून ठेवू शकलो आणि तो 60-20 आलो. आता अहो अजून डिटेल्स पण आले नाही, बूथ वाईज आल्यावर पण. हे सगळं श्रेय माझ्या लीडचं सगळं श्रेय हे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांचा निर्णय. विथ फुल ह्युमिलिटी आय विथ फोल्डेड हँड्स थँक एव्हरी पार्टी वर्कर अलायन्स फ्रेंड्स ऑल आर अलायन्स अँड माय वोटर्स फॉर शोईंग दिस फेथ इन मी. ऍक्च्युली इफ यू आस्क मी आय फील टोटली हम्बल्ड बाय दिस रिझल्ट. यू सेड पीपल रिजेक्टेड ईडी आईस, एज यू सेड. नो, पीपल हॅव रिजेक्टेड अनएम्प्लॉयमेंट राईस एज वेल एज करप्शन अँड द मिसयूज ऑफ पॉवर ऑफ द आईस विच इज इन्कम टॅक्स सीबीआय अँड ईडी हॅज कम्प्लिटली. I think people of India are tired. People want qualitative, quantified development. They just don't want commitments because unemployment, price rise and corruption is at an all-time high right now in India. Do you really think people who left will come back to the party after this result? Why worry? Why not focus and start working and build? Because there is no dearth of talent in this country. What would be your priorities now? Routes. There is so much drought in this state as well as my constituency, so I am committed to working for the drought and we'll see what more corrective actions we can take. Any chances of the alliance forming a government at the center? We are hopeful. We are always hopeful. Nala Ramakrishna Hari Sagayanche Abar. Hi! Vijay Dhalila. Sarvapratham, 12th Lok Sabha, Shiru Lok Sabha.